यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा होली एंजल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या विठोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला घुमू जातरे झडू जात चौघडे
बाल वयापासूनच शिवबांना महासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत, अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बाल वयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी मावर दे भूमी स आहुती, करुणी वार गणी मावर दे भूमी स आहुती, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी मावर दे भूमी स आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसूर्य, सूर्याजी मालुसूर्य, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली. शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे, आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून, राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी, स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हन त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खाने, या नाव तेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून. Ha 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 ha
आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा योच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा योच्छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी कावा, भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता, आणि अशा या शामियान्यात खान डौलत तडुलेत आला. खान डौलत तडुलेत आला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत व्हत अंगाला, चिलखत व्हत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतकात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकला, पोटामंदी पिचवा ठेकला, वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला. होलिका जले शत्रु रोग में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माहे भवानी. नन नन आंधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माहे भवानी. मर्द मावड़े बड़े खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे दर की शपथ मा जगदम्बे है माय भवानी. Thank you.
श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की।